आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेराय याच्या मंदिराचा 14 वर्धापन दिन आणि चंपाषष्टीच्या निमित्तानं आज पारायण सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे. या सोहळ्यासाठी आपले भैरवडी येथील आदरणीय हरिभक्ती परायण विजय महाराज पवार यांच्या हस्ते या पारायण सोहळ्याचा ध्वजारोहणचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ सर्व विश्वस्त आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पारायणाचा सोहळा 7 दिवसांमध्ये चालणार आहे. या सोहळ्यासाठी संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीमध्ये आदरणीय हरिभक्ती परायण स्वामी विश्वानंदगिरी महाराज यांचं खंडेराय चरित्र कथन या ठिकाणी 7 दिवस चालणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशा प्रकारची संस्थाच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे. आज या ठिकाणी श्री खंडोबा देवी महासामार या ठिकाणी चालू असणारा हा मंदिराचा 4th वर्धापन दिन परमपूजनीय महाराष्ट्राचं श्रद्धास्थान पूजनीय आदरणीय महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि नेवाशा तालुक्याचं महाराष्ट्राचं वैभव आदरणीय श्री उद्धवजी महाराज मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महासादेवी असणारे विश्वस्त आणि त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ यांच्या सर्व सहकार्याने ग्रामस्थ मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने चालू असणारा हा मंदिराचा 4th वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ध्वजारोहण सुरू करून पारायणाची सुरुवात या ठिकाणी झालेली. संध्याकाळी रोज 6 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण श्री स्वामी विश्वनाथ गिरी महाराज यांची असणारी श्री खंडोबाराय भगवान चरित्र कथा या ठिकाणी 7 दिवस सर्व भाविकांना श्रवण करण्यासाठी त्यांची कथा रोज 6 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे आणि त्यानंतर 9 वाजता या ठिकाणी रोज सर्वांसाठी अन्नदान छत्र या ठिकाणी आहे. तरी 7 दिवस सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. रामकृष्ण. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.